नमस्कार, वीके बी न्यूज के प्राइम टाइम शो में मैं दिशा आप सभी का स्वागत करती हूँ। खबरों की ओर बढ़ने से पहले आइए नजर डालते हैं हेडलाइंस पर। किसान ज्यादा से ज्यादा की मात्रा में लगाए बांबू, भाजपा के वरिष्ठ किसान नेता पाशा पटेल का किसानों को आह्वान। ₹300 के उधार के लिए युवक की हत्या, भंडारा शहर की घटना, आरोपी गिरफ्तार। और 12 वर्ष की बालिका की 22 वर्ष के युवक से शादी, MIDC पुलिस थाना अंतर्गत सामने आया मामला। अब खबरें विस्तार से। भाजपा के वरिष्ठ किसान नेता पाशा पटेल द्वारा शनिवार को पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस अवसर पर बात करते हुए वे बोले कि किसानों को ज्यादा से ज्यादा मात्रा में बांबू लगाने चाहिए, क्योंकि उससे 2 लाख रुपए बचते हैं। वहीं उन्होंने इस दरमियान बांबू के फायदे के बारे में भी जानकारी साझा की। शनिवार को भाजपा के वरिष्ठ किसान नेता पाशा पटेल की ओर से पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इस अवसर पर पत्रकारों से बात करते हुए उन्होंने किसानों को आह्वान किया कि वो ज्यादा से ज्यादा की मात्रा में बांबू लगाएं। आगे बात करते हुए वे बोले कि भविष्य में सारे थर्मल बांबू पर चलने वाले हैं, वही पेट्रोल डीजल की जगह इथेनॉल का उपयोग किया जाएगा जो बांबू से निकलता है, जिसके चलते अब बांबू की आवश्यकता बढ़ेगी जो किसान के लिए ढेर सारा मुनाफा प्रदान करेगा। मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आता कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी ह्याच्यामध्ये 10-20-25 हजारापेक्षा जास्त उरत नाही, परंतु बांबूमधून एकरी 2 लाख रुपये उरतात। तर 2 लाख रुपये बांबूमधून उरतात म्हणून बांबूची लागवड करायची। तुम्ही म्हणसाल की बांबूचा उपयोग काय, मी म्हणेन की जगभरातले जेवढे थर्मल आहेत ते आता बंद करायची शिफारस पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये झालेली आहे। मी तुम्हाला सांगतो की आता आपण जे काही कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहेत हे सगळे प्रकल्प आता बायोमास म्हणजे बांबूच्या बायोमासपासून चालवायचं ठरलेलं आहे। 4 कोटी एकर हे पाहिजे बांबू देशातले सगळे थर्मल चालवायला, म्हणजे आता सगळे थर्मल बांबूवर चालणार आहेत। त्याच्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेल बंद करायचं आहे, त्याच्याऐवजी इथेनॉल चालवायचं आहे। आता बांबूपासून इथेनॉल तयार होत आहे। आत्ता 22 ऑगस्टला नुमालीगड आसाममध्ये वार्षिक 6 कोटी लिटरची 5 लाख टन बांबूपासून रिफायनरी सुरू होऊ लागलेली आहे। म्हणजे आता एक गोष्ट आहे की डिझेल बांबूपासून, पेट्रोल बांबूपासून, दगडी कोळसा बांबूपासून, कपडे बांबूपासून, फ्लोरिंग बांबूपासून, POP बांबूपासून, म्हणजे आता 1800 वस्तू बांबूपासून तयार होतात। म्हणून बांबूचा वापर वाढणार आहे। बांबू एक कल्पवृक्ष आहे, माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबूचं झाड 320 किलो ऑक्सिजन देतं। जे कार्बनची जी आता भीती तयार झालेली आहे जगभरामध्ये, एक बांबू हे असं पीक आहे की जगातल्या सगळ्या झाडापेक्षा 30% अधिक। वही इस दौरान उन्होंने बांबू से होने वाले फायदों के बारे में भी अधिक जानकारी साझा की। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज, नागपुर। भंडारा शहर में 300 रुपए की उधारी के चलते एक व्यक्ति की हत्या कर दी गई। ये घटना भंडारा शहर के चांदनी चौक स्थित कुम्भार टोली इलाके से सामने आई। इस मामले में तत्काल कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक सुभाष बारसे ने अधिक जानकारी साझा की। मिली जानकारी के अनुसार मृतक जब 300 रुपए देने में असमर्थ था, तब बौखलाए आरोपी ने मृतक को लकड़ी के डंडे से वार कर उसे मौत की घाट उतार दिया। ये घटना गुरुवार को भंडारा शहर के चांदनी चौक स्थित कुम्भार टोली इलाके से सामने आई। मृतक की पहचान सतीश आनंदराव रामटेके के रूप में हुई, तो वही आरोपी की पहचान इंदिरा गांधी वार्ड निवासी अमन अनिल सोनकर के रूप में हुई। सतीश रामटेके ने अमन सोनकर से 300 रुपए उधार लिए थे। अमन बार बार सतीश से पैसे लौटाने की बात कर रहा था, लेकिन सतीश पैसे नहीं लौटा रहा था। इस बीच गुरुवार को अमन के सब्र का बांध टूटा और उसने सतीश के सिर पर लकड़ी के डंडे से वार कर दिया। इसमें सतीश की मौके पर ही मौत हो गई। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक सुभाष बारसे ने अधिक जानकारी साझा की। कल दिनांक 24/3/22 रोज 12:30 सुमारास पुलिस स्टेशन ला एक माहिती मिळाली की दास लेआउट कुंभार टोळी इंदिरा गांधी वार्ड या ठिकाणी एक इसम
रक्ताच्या थरात पडेला आहे. माहिती मिळताच आम्ही एपीएस आठवणे आणि पीएसआय जगणे व डीबी स्टाफ असे तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. तर त्या ठिकाणी एक इसम पडून होता. अधिक त्याची चौकशी केली असता त्या इसमाचं नाव माहिती आम्हाला झालं, सतीश आनंदराव रामटेके. ओळख पटल्याच्या नंतर त्याचे नातेवाईक त्याचा भाऊ याला माहिती देण्यात आली व त्याला घटनास्थळी बोलावून त्याची ओळख पटवून घेतली. मृतदेहाची पूर्ण पाहणी केली असता त्या ठिकाणी डोक्याच्या मागील भागास एक जखम दिसून आली आणि त्या ठिकाणाहून रक्ताचा प्रवाह वाहत होता. तर एकूण परिस्थिती पाहता तो स्वतः पडून मार लागला का त्याला कुणी मारलं याबाबत निष्कर्षाप्रत पोहोचणं थोडस त्यावेळेला अवघड होत. परंतु त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल साहेब भारती सर, SDPO पाटील सर यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली व सर्व परिस्थितीची पाहणी करून त्या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही मर्ग दाखल केला. मर्ग दाखल करून त्या मर्गची चौकशी सुरू केली. मर्ग चौकशीमध्ये आम्हाला काही गोपनीय माहिती मिळाली आणि गोपनीय माहिती तसेच काही तांत्रिक पुरावे आम्हाला मिळाले आणि त्यावरून PSI जगणे, PC झळके, भोंगाडे, शेंडे व इतर स्टाफ यांनी तात्काळ पूर्ण परिसर छानून काढला, एक एक पुरावे जमा केले आणि नेमका घटनाक्रम काय झाला याबाबत माहिती गोळा केली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की जे मयत सतीश रामटेके आहे हे आरोपी अमन अनिल सोनेकर याच्यासोबत दिसून आलेला होता. तर या आधारावरती अधिक चौकशी केली आणि आरोपी अमन अनिल सोनेकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला व सांगितलं की जो मृतक आहे याची केली आणि आरोपी अमन अनिल सोनेकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला व सांगितलं की जो मृतक आहे याच्याकडे त्या अमन सोनेकर याचे 300 रुपये उधारीचे होते. बऱ्याच दिवसापासून तो ते उधारीचे पैसे मागत होता परंतु मृतक सतीश रामटेके हा त्याला उधारीचे पैसे परत करत नव्हता. त्यामुळे दिनांक 24/3/22 रोजी हे दोघं जण घटनास्थळावर गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा याच कारणावरून वाद झाला व अमन सोनेकर याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर वार केला. वार करून तो तिथून पळून गेला. लगेच आम्ही जो मर्ग दाखल होता त्याचा लगेच आम्ही गुन्हा दाखल केला. 302/201 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे व आज रोजी माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलेला आहे. पुलिस ने इस मामले में कार्रवाई कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है. वही आगे की जांच जारी है. MIDC पुलिस थाना अंतर्गत बेहद ही हैरतअंगेज और अजीबोगरीब मामला सामने आया जहां 12 वर्ष की बेटी का 22 वर्ष के युवक से विवाह किया गया. इस मामले में पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है. वही अब दोनों के माता पिता पर भी मामला दर्ज करने की तैयारी कर रही है. ऐसी जानकारी पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने दी. सूत्रों के अनुसार MIDC थाना क्षेत्र में 12 वर्षीय बालिका और 22 वर्षीय युवक में प्रेम संबंध हो गए. करीब एक वर्ष के दौरान उनके बीच शारीरिक संबंध भी बने. कुछ महीनों बाद बालिका गर्भवती हो गई. यह बात पता चलते ही बालिका और युवक के पालकों ने आपसी सहमति से पिछले माह फरवरी में उनकी शादी करा दी. दोनों किराए का कमरा लेकर साथ में रहने लगे. बालिका गर्भवती होने से उसका पेट बढ़ता जा रहा था. ऐसे में उसे सरकारी हॉस्पिटल ले जाया गया. इसी बीच बालिका को
देखकर एक आशा वर्कर को उसकी उम्र को लेकर संदेह हुआ। उसने तुरंत वरिष्ठ अधिकारियों को सूचित किया और फिर सारा मामला सामने आया। इसके बाद पुलिस ने युवक के खिलाफ दुष्कर्म और पॉक्सो समेत विभिन्न धाराओं में मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया। युवक की गिरफ्तारी के बाद बालिका ने थाने में खूब हंगामा किया। उसकी बातें सुनकर पुलिस भी हैरान रह गई। वह युवक को अपना पति कहकर उसे निर्दोष बताती रही। उसने पुलिस से कहा कि उसका या किसी का कोई भी दोष नहीं है, फिर मामला क्यों दर्ज किया और उसे गिरफ्तार क्यों किया। ऐसे में कुछ देर के लिए पुलिस भी बालिका को समझाने में मशक्कत करती रही। इस संदर्भ में पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने अधिक जानकारी साझा की। हो, एका प्रकरणात एका 12 वर्षाची मुली हॉस्पिटलला प्रेग्नंट स्टेजला गेली होती आणि त्यांचे काही मेडिकल इश्यूज होते, म्हणून हॉस्पिटलकडून आम्हाला सूचना मिळाली होती की एका मायनर गर्ल प्रेग्नंट झालेली आहे। तर त्या अनुषंगाने चौकशी करण्यात आला आणि अशा दिसून आला की ते मुली काही शेजारी राहणारे मुलांसोबत 22 वर्षाचे मुला होता, त्यांच्यासोबत काहीतरी गैरप्रकार झाला होता आणि ते मुली प्रेग्नेंट होती। ते फॅमिलीचे लक्षात आल्यानंतर फॅमिलीने त्यांच्याशी लग्न करून दिली होती आणि ही सगळी गोष्ट समोर आल्यानंतर एक रेपचे पॉक्सो ॲक्ट आणि चाइल्ड मॅरेज ॲक्ट प्रिव्हेन्शन ॲक्टचे जे सेक्शन्स आहेत त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि 22 वर्षाचे जे मुला आहे, जे आरोपी आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। प्रकरणात पुढे तपास सुरू आहे। त्याचबरोबर मुलींचे पण हेल्थ इश्यूज जे आहेत त्याबद्दल निर्णय घेण्यात येत आहे। सर, हा जो आरोपी आहे तो शेजारीच राहत होता का आणि त्याचा काही जुना क्राईम रेकॉर्ड आहे? आणि दुसरा जे चाइल्ड मॅरेजचा याच्यामध्ये प्रकार आहे, त्याच्यामुळे दोन्ही कुटुंबातील जे आई वडील पालक आहेत ते आरोपी होणार का? हो, हे शेजारी राहत होते आणि एकमेकाचे ओळखीचे होते, ही खरी गोष्ट आहे। एकच समाजाचे पण आहे आणि त्याच्यामुळे हे झाला होता। आता हे चाइल्ड मॅरेज ॲक्टमध्ये आरोपीचे आई वडील आणि मुलींचे आई वडील पण आरोपी होणार आहे। आरोपी जे आहे त्यांचे आई वडील यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुलींचे सध्या हेल्थ इश्यूज चालू असल्यामुळे त्यांचे नातेवाईकांना अटक करण्याबद्दल निर्णय नंतर घेण्यात येईल। बता दें कि पुलिस दोनों के ही माता पिता को गिरफ्तार करने की फिराक में है। हालांकि जहां एक और बाल विवाह को लेकर सरकार की ओर से बीते एक लंबे अरसे से जन जागृति की जा रही है, वहीं ऐसी किसी घटना का सामने आना कई सवाल या निशान खड़े करता है। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज, नागपुर। अपना बच्चा हर किसी के जिगर का टुकड़ा होता है, लेकिन सोचिए अगर उस जिगर के टुकड़े को ही कुछ हो जाए तो। ऐसा ही कुछ शहर के एक दंपति के साथ हुआ, जहां उनके 15 महीने के बेटे को 16 करोड़ के इंजेक्शन की जरूरत है, जिसके चलते उन्होंने शनिवार को पत्रकार परिषद का आयोजन किया और प्रसार माध्यमों के जरिए क्राउड फंडिंग की अपील की। आखिर क्या है ये संपूर्ण मामला, आइए देखते हैं। 15 महीने का विहान स्पाइनल मस्कुलर एट्रोफी नामक एक दुर्लभ बीमारी से पीड़ित था। इस बीमारी के कारण विहान का एक अंग कमजोर होने लगा। विहान के इलाज के लिए 16 करोड़ रुपए के इंजेक्शन की जरूरत है। विहान के पिता विक्रांत आकुलवार और उसकी मां विहान के इलाज के लिए पैसा जुटा पाने में असमर्थ है, जिसके चलते क्राउड फंडिंग के जरिए इलाज के लिए पैसे जुटाने की उनकी कोशिश जारी है। इसी संबंध में उन्होंने शनिवार को पत्रकार परिषद का आयोजन किया, जिस दौरान उन्होंने इस संदर्भ में पूरी जानकारी साझा की। माझं नाव विक्रांत अकुलवार आहे आणि माझ्या मुलाला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी टाईप 2 असा आजार झालेला आहे। त्या आजारासाठी एकच इंजेक्शन आहे, 1 टाइम थेरपी आहे ती, आणि त्या इंजेक्शनचं नाव झोलजेन्समा आहे आणि ज्याची किंमत जवळपास 16 कोटी रुपये आहे। आम्ही हा फ्रंट एवढा मोठा फंड क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून रेज करत आहोत। किती वयाचा आहे मुलगा? हा 15 महिन्याचा आहे। किंवा कळलं याला 9 महिन्याचा असताना आम्हाला असं आढळून आलं की त्याच्या पायाच्या हालचाली कमी झाल्या आहेत। मग आम्ही हळूहळू डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी मग जवळपास 13 महिन्याचा असताना रोगनिदान केला। त्याच्यानंतर त्याची जेनेटिक टेस्टची रिपोर्ट फेब्रुवारीमध्ये आली आणि तेव्हा ते कन्फर्म झालं की याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी असा आजार आहे। सध्या फक्त फिजिओथेरपी हेच चालू आहे, बाकी याचा उपचार म्हणजे ते इंजेक्शनच आहे, बाकी असा काही याच्यासाठी उपचार डॉक्टर असेल ना तुम्ही? हो, आम्ही उदानी सरांना मुंबईला दाखवलं आहे, अँड मॅथ्यूज मॅडमला बँगलोरला दाखवलं आहे
एम्सला पण गेलेलो आहे. बुलढाणा उपचार सुरू आहे एम्समध्ये. नागपुरात दिल्ली एम्सला जाऊन आलो. हे इंजेक्शन देण्यासाठी पूर्ण भारतात फक्त चारच सेंटर्स आहेत जे हे इंजेक्शन देऊ शकतात. नागपुरात तसं कोणतंच नाही. एम्समध्ये आहे हिंदुजा हॉस्पिटल एम्स दिल्लीला, हिंदुजा हॉस्पिटल मुंबई, त्याच्यानंतर बॅप्टिस्ट हॉस्पिटल बँगलोर आणि रेनबो हॉस्पिटल हैदराबाद. म्हणजे तुम्ही एक आव्हान करा, हा आमचा अकाउंट नंबर आहे. आम्ही इम्पॅक्ट गुरु प्लॅटफॉर्मवरच रेज करतो आहे अमाऊंट. हा आमचा तुमच्या बॅनरमध्ये दिसत असेल तो आमचा अकाउंट नंबर आहे आणि त्याच्यात तुम्ही जेवढं मनापूर्वक जेवढं डोनेट कराल तेवढं आमच्या बाळाला औषध मिळण्यास मदत होईल. इस दरमियान उन्होंने लोगों से ज्यादा की संख्या में क्राउड फंडिंग कराने की अपील की. कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेवी न्यूज नागपुर. कोरोना काल से उभरने के साथ ही नागपुर का हाउसिंग सेक्टर तेजी से बढ़ रहा है. इस बीच घर खरीदने व बेचने वालों के लिए तनाव निर्माण करने वाली खबर है. 1 अप्रैल 2022 से शहर सीमा में संपत्ति की खरीदी बिक्री करने वालों को रजिस्ट्री के दौरान 1% अतिरिक्त मेट्रो अधिभार देना पड़ेगा. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र के साथ ही पुणे, पिंपरी, चिंचवड़ व नागपुर महानगर पालिका क्षेत्र में पंजीयन शुल्क में 1 अप्रैल से 1% अतिरिक्त मेट्रो अधिभार वसूला जाएगा. राज्य के सह निबंधक महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक ज्ञानेश्वर खिलारी ने इस संदर्भ में आदेश जारी किया है. राज्य सरकार ने 1 अप्रैल 2020 से मेट्रो अधिभार लगाने का निर्णय लिया था, लेकिन कोरोना को देखते हुए 2 साल तक सहूलियत दी गई. लेकिन अब इस रियायत की अवधि 31 मार्च 2022 में समाप्त हो रही है. इससे अप्रैल शुरू होने के साथ ही मनपा क्षेत्र में संपत्ति की खरीदी बिक्री संबंधी व्यवहार में अतिरिक्त राशि वसूली जाएगी. जानकारों की माने तो मुद्रांक शुल्क में बढ़ोतरी से 30 से 50 हजार रुपए की वृद्धि घर या फ्लैट की कीमत में हो सकती है. नागपुर में लोगों की मांग एवं दूसरे कामों के लिए घर से बाहर निकलने वालों की संख्या काफी बढ़ गई है. मेट्रो यात्रियों की संख्या में इस बढ़ोतरी को देखते हुए महामेट्रो नागपुर ने भी मेट्रो ट्रेनों की फेरियों की संख्या बढ़ा दी है. नागरिकों के लिए आखिरी मेट्रो सेवा 26 मार्च से रात 9:30 बजे ऑरेंज और इक्वा लाइन पर उपलब्ध होगी. नागपुर में मेट्रो की बढ़ती मांग और यात्रियों की बड़ी संख्या को देखते हुए महामेट्रो ने ट्रेनों की फेरियों की संख्या बढ़ा दी है. पहले ये सेवाएं रात 9 बजे तक उपलब्ध थी, लेकिन नागरिकों की मांग को देखते हुए इस सेवा को बढ़ा दिया गया है. इसके तहत ऑरेंज और एक्वा दोनों रूटों पर यात्री सेवा सुबह 6:30 बजे से रात 9:30 बजे तक उपलब्ध होगी. हाल ही में नागपुर वासियों की मांग के अनुसार महामेट्रो ने सुबह 6:30 बजे दिन के पहले दौर का संचालन किया था. इन दोनों रूटों पर स्कूल, कॉलेज और अन्य संस्थानों में मॉर्निंग शिफ्ट में काम करने वाले छात्रों या अन्य स्टाफ को इससे बड़ी राहत मिली है. कोरोना पर काबू पाने के साथ ही अब शैक्षणिक और अन्य व्यावसायिक संस्थानों में संचालन बहाल किया जा रहा है. इस पृष्ठभूमि में शिक्षा और अन्य काम के लिए घर छोड़ने वालों की संख्या भी बढ़ रही है. इससे मेट्रो लाइन या आसपास के संस्थानों में पढ़ने वाले या काम करने वाले छात्र और कर्मचारियों की संख्या में बढ़त हुई है. साथ ही होटल और दुकानों जैसे व्यावसायिक प्रतिष्ठानों में काम करने वाले कर्मचारियों ने रात 9 बजे के बाद मेट्रो फेरी शुरू करने की मांग की थी. इसी मांग को ध्यान में रखते हुए महामेट्रो की ओर से सुबह 9:30 बजे अंतिम दौर शुरू करने का अहम फैसला किया गया है. नया शेड्यूल 26 मार्च यानी शनिवार से प्रभावी होगा. इन बढ़े हुए राउंड से नागपुर वालों को निश्चित तौर पर फायदा होगा. सिविल लाइन स्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र में आयोजित 4 दिवसीय औद्योगिक सम्मेलन का उद्घाटन हेमा मालिनी ने किया. जिलाधिकारी आर विमला की अध्यक्षता में हुए कार्यक्रम में गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था के अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव विजया भुसारी, एमएसएमई के संचालक प्रशांत पालेवार उपस्थित थे. इस अवसर पर बात करते हुए अभिनेत्री व सांसद हेमा मालिनी ने कहा कि स्त्री प्रकृति की चिन्ह है. वह कमजोर नहीं हो सकती, वह हमेशा शक्ति स्वरूपा शक्तिपुंज रही है. आज महिलाएं सभी क्षेत्र में पहुंची है. माता अपनी बेटी को प्रोत्साहित करेगी तभी जाकर यह संभव होता है, इसलिए बेटियों को प्रोत्साहित करो. वही जिला अधिकारी ने भी महिलाओं से बेहिचक आगे बढ़ने का आह्वान किया. इस अवसर पर बात करते हुए गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था की अध्यक्ष कांचन गडकरी ने कहा कि गायत्री औद्योगिक सहकारी संस्था बीते 25 सालों से महिलाओं को सशक्त बनाने की दिशा में कार्यरत है. आगे बात करते हुए वो बोली कि महिलाएं उद्योजिका बने और वो अन्य 4 महिलाओं को रोजगार दे, यही हमारा लक्ष्य है. गायत्री महिला औद्योगिक संस्था गेल्या 25 वर्षापासून काम करते है.
महिलांना उद्योजिका होण्याकडे प्रवृत्त करावं, महिलांनी उद्योजिका व्हावं, आणि यासाठी 25 वर्षापासून आम्ही महिलांमध्ये काम करतो आहे. आज गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि MSME या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक्सपो विजन एक्सपो 2022 आपण याचं आयोजन केलं आहे. या प्रदर्शनीचं उद्घाटन माननीय पद्मश्री हेमा मालिनीजी करणार आहेत आणि आपले प्रमुख अतिथी आहेत आपल्या जिल्हाधिकारी आर विमला मॅडम. आणि या 4 दिवसाच्या या एक्सपोमध्ये महिलांनी उत्पादित केलेले उत्पादनं सगळे आपण इथे ठेवलेले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या महिला आहेत. याच्यामध्ये विविध उद्बत्त्या आहेत, आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे, ऑर्गॅनिक शेतीसाठी लागणारा मटेरियल आहे, स्वदेशी वस्तू आहेत आणि अशा बऱ्याच विविध स्टॉल्स आपण इथे ठेवलेले आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या सगळ्यांचं उत्पादन महिला करतात आहे. महिला उद्योजिका व्हावी आणि तिन्ही 4 महिलांना अजून रोजगार द्यावा यासाठी गायत्री महिला औद्योगिक संस्था गेल्या 25 वर्षापासून धडपड करते आहे. आणि मला असं वाटतं त्या धडपडीचाच एवढा मोठा वृक्ष झालेला आहे. आणि आपल्याकडे आज साधारण 125 स्टॉल्स इथे आले आहेत की जिथे महिला उद्योजिका आहेत. मी सगळ्यांना अशी विनंती करेन की या महिला उद्योजिकांना प्रेरित करावं, त्यांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट द्या, त्यांचे प्रॉडक्ट बघा आणि त्यांना तुम्ही प्रेरित करा. आणि त्यांचं उत्पादन कसं आहे त्यानिमित्ताने त्या महिला आपलं उत्पादन अजून वाढवतील आणि आपला व्यवसाय मोठा करतील. आणि याच्यातनं आमचं एक स्वप्न आहे आमच्या गायत्री महिला औद्योगिकचं की या महिलांचे जे प्रॉडक्ट्स त्यांनी बनवले आहेत ते प्रॉडक्ट्स निर्यात व्हावेत. आमच्याकडे एक महिला आहे, अपंग आहे, आणि ती कागदाच्या मॅशपासून बाहुल्या बनवते आणि अतिशय सुंदर अशा ती हाताने बाहुल्या बनवते आणि त्याला सगळं रंगरूप देते. तर तिचं प्रॉडक्ट निर्यात व्हावं म्हणून आमची धडपड आहे. आणि असंच सगळ्यांच्या मोठ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचा सहकार याने मला असं वाटतं हे आमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. इस अवसर पर बात करते हुए गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था की सेक्रेटरी स्नेहल दाते ने ज्यादा से ज्यादा महिलाओं को इस एक्सपो में आने का आवाहन किया. महिला उद्योजिका गायत्री पतसंस्था आम्ही उद्योगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि MSME कोलॅबरेशनमध्ये आम्ही हा एक्सपो इथे आयोजित केलेला आहे. व्हिजन एक्सपो याचं नाव असून उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या नागपूरकर जनतेने या एक्सपोला दिलेला आहे. निरनिराळ्या वस्तूंचे प्रदर्शनांचे स्टॉल आणि बडिंग एंटरप्रिनर्स जे आहे त्यांना देखील आम्ही इथे ही संधी दिलेली आहे. तर सगळ्यांनी स्टॉल्सला व्हिजिट द्यावी असं मी सगळ्यांना खूप अगदी कळकळीने आवाहन करते आणि सगळ्यांनी इथे येऊन त्या यथेच्छ खरेदी करावी आणि सगळ्या वस्तूंचा उपभोग घ्यावा असे मी सांगू इच्छिते. इस अवसर पर अतिथियों के हस्ते वीर माता शांता ठाकुर, उद्योजिका विद्या देवगड़ी, श्रुतिका बाकुल, अश्विनी बुजवने, रमा उदय, संगीता भावे का सत्कार किया गया. किन जी जब इतना काम करते हैं तो उनकी पत्नी कैसे पीछे रह सकती है. इतना बढ़िया काम महिलाओं के लिए कर रही हैं तो इसमें कोई आश्चर्य नहीं है. क्योंकि नितिन जी भी मैंने देखा है, जब भी मैं आती थी वो कुछ ना कुछ दिखाते रहते हैं कि ये यहाँ के हम लोगों ने बनाया, ये बनाया बहुत कुछ चीज़ें. छोटा बैम्बू का भी सूटकेस बनाया हुआ था, वो सब मुझे देते थे. He is very keen on creating new things, you know, very creative person. और सबको उत्साह भी करने वाले, जैसा आपने भी कहा अभी PPE किट नहीं था शुरू में कोरोना जब हुआ तो कैसा उन्होंने प्रोत्साहित किया आपको करने के लिए, सारी महिलाओं को जोड़कर वहाँ पे कितना अच्छा काम है. ऐसा बहुत बढ़िया काम हमेशा सोचते हैं. ऐसा सोच वाले इंसान होना बहुत ज़रूरी है जो लीडर बनकर सबको आगे लेकर जाते हैं. सबका साथ सबका विकास कहते हैं तो यही होता है. जो विकास करने के लिए दिल में वो क्षमता होनी चाहिए और साथ में सबको ले जाना. ऐसा नहीं, कई लोग चाहते हैं कि मेरा ही नाम हो, किसी और का नहीं हो, ऐसा नहीं. नितिन जी सबके साथ बढ़िया काम करते हैं. नागपुर का बहुत ही बदलाव पूरा शान है. नितिन जी गडकरी साहेबांची चर्चा नेहमीच करतो, आपल्याला मान्य आहे किती मोठे आहेत, विशाल नेतृत्व, दृष्टा व्यक्ती. परंतु या दृष्टा व्यक्तीच्या मागे काय आहे? या दृष्टा व्यक्तीच्या मागे आहे कांचनताई.
आणि ते जिथे आहे तिथे पोहोचू शकेल. मला वाटतं त्याच्यामध्ये कांजनताईचा खूप मोठा एक हातभार राहिला असेल आणि हातखंड असेल की हे असं घडवताना घडवू शकतो. स्त्रीची हीच किमया आहे, स्त्रीचं हेच चारित्र्य आहे, स्त्रीचं हेच शक्ती आहे. आपण जिथे उभे राहूत तिथे एक जग निर्माण करू शकतो. आपण घरी राहू तर आपल्या मुलांना पाल्यत्व देऊ शकतो, त्यांना मोठं व्यक्तिमत्व देऊ शकतो. हेमाजीने अभि कहा उनके माँ ने उन्हें इतनी अच्छी व्यक्तिमत्व बनाया. मेरे माता पिता, हर एक व्यक्ति के पीछे वो एक स्त्री है जो परिपूर्ण बदल बदलाव लाती है. और मैं समझती हूँ इस प्रोग्राम को करके गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था हजारों से ज्यादा महिलाओं को सपोर्ट देना ये कोई छोटी बात नहीं है. कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज नागपुर. खबरों के सिलसिले में फिलहाल वक्त हो चला एक छोटे से ब्रेक का. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है. शहर के सीताबड़ी थाना अंतर्गत आने वाले झांसी रानी चौक पर लगी बिजली डीपी में शुक्रवार दोपहर अचानक आग लग गई. कुछ ही देर में आग भड़क गई जिससे परिसर में हड़कंप मच गया. हालांकि समय रहते आग पर काबू पा लिया गया. गरिमत ये रही कि इस दौरान किसी भी प्रकार की जीवित हानि नहीं हुई. मिली जानकारी के अनुसार दोपहर को अचानक ही डिपो में स्पार्क होने लगा. कुछ ही देर में वायरों से धुआं निकला और फिर आग लग गई. इससे डिपो से लगी रेलिंग पर बचने के लिए रखे कुछ कपड़ों में भी आग लग गई. हालांकि पहले ही काफी कपड़े हटा लिए गए थे. वहीं डिपो के आसपास काफी सूखी घास और कूड़ा होने से आग तेजी से फैल गई. कुछ ही देर में डिपो और आसपास के इलाके से आग की लपटें निकलने लगी. आग भड़कने से परिसर में हंगामा मच गया. किसी ने अग्निशमन विभाग को सूचित किया. कुछ ही देर में दस्ते ने घटनास्थल पर पहुंचकर आग पर काबू पा लिया.
कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज, नागपुर। वाड़ी पुलिस थाना अंतर्गत बीते कुछ दिनों पहले एक लड़की द्वारा खुद आत्मदहन करने का मामला सामने आया था। हालांकि कुछ लोगों का कहना था कि ये आत्महत्या नहीं हत्या है। अब इस मामले में पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने एक बड़ा खुलासा किया है। पत्रकारों से बात करते वक्त उन्होंने कहा कि एक लड़के द्वारा दिए गए मानसिक तनाव के कारण युवती ने ऐसा कदम उठाया। बीते कुछ दिनों पहले वाड़ी पुलिस थाना अंतर्गत एक लड़की ने खुद को जलाकर मौत के घाट उतार दिया था। इस मामले में हत्या और आत्महत्या को लेकर विवाद चल रहा था। इस पर बात करते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने बताया कि तांत्रिक और अन्य चीजों की जांच कर ये बात सामने आई है कि ये आत्महत्या ही थी। हालांकि इस आत्महत्या के लिए भी युवती को उकसाया गया था। पत्रकारों से बात करते हुए पुलिस आयुक्त बोले कि हमने लड़की के फोन चैट्स को खंगाला, जिससे ये बात सामने आ रही है कि एक लड़के के साथ युवती की बातें चल रही थी और वो युवक लड़की को बेहद ही गंदी गालियां देकर उसे मानसिक पीड़ा पहुंचा रहा था, जिसके चलते युवती ने ऐसा कदम उठाने की जानकारी मिली है। यामध्ये जे वाडी येथे एका मुलींचे जळालेले अवस्थेत दे बॉडी मिळाली होती, त्यामध्ये सर्व दिशेने तपास करण्यात आलेली आहे। मुख्यतः जे मुलींचे व्हाट्सअप चॅट्स त्यांचे मित्रांसोबत आणि मैत्रिणीसोबत झाली होती, त्यामधून असा स्पष्ट दिसून आला की त्यांचे जे एका मुलांसोबत जे मित्रता होती, त्यांनी त्यांना नेहमी अत्यंत घाणेरडे शिव्या देऊन त्यांना मानसिक त्रास देत होता। तसेच व्हॉट्सॲप चॅटमध्ये हे पण दिसून आला की अशा सुसाईड करायची त्यांनी इच्छा त्यांचे मित्र आणि मैत्रिणी यांना त्यांनी व्हॉट्सॲप चॅटद्वारा कळवले होते। त्याचबरोबर एका मित्रांकडून त्यांनी डिझेलची, केरोसिन आणि डिझेलची मागणी व्हॉट्सॲप चॅटद्वारा केली होती आणि त्याचप्रमाणे त्यांना डिझेल प्रोव्हाइड करण्यात आला होता आणि त्याचे मुआवजा म्हणून त्यांनी डिजिटल पेमेंटचे माध्यमाने त्यांनी 100 रुपये त्यांना ट्रान्सफर पण केले होते। एका हे झाला सगळे व्हॉट्सॲप चॅट आणि कम्युनिकेशन। त्याचबरोबर जे CCTV फुटेजेसची तपासणी करण्यात आली, ही स्पष्ट दिसून आला की त्यावेळी ते एकटीच त्या परिसराला जात होती। मेडिकल रिपोर्ट्स, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे प्राप्त झालेले आहे, त्यामध्ये पण स्पष्ट अशा रिपोर्ट्स आलेले आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचे मारहाणची जखमा त्यांचे बॉडीवर नाही आणि कोणताही ती शॉक ड्यू टू बर्न्स अशा प्रकारचे मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाला होता। म्हणजे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे, CCTV असतील किंवा व्हॉट्सॲप चॅट्स कम्युनिकेशन्स असतील किंवा इतर टेक्निकल एव्हिडन्स, CCTV फुटेजेस, त्याचबरोबर बरेचसे लोकांचे बयान पण घेण्यात आलेले आणि बारकाईने त्यांना तपास चौकशी करण्यात आलेली आणि हे सर्व केल्यानंतर ED चौकशी करणारे अधिकारी हे कन्क्लुजनवर पोहोचले की हे स्पष्टपणे सुसाईडची इन्सिडेंट आहे आणि सुसाईड त्यांनी एका व्यक्तीचे अबेटमेंटमुळे आणि त्यांनी प्रवृत्त केला म्हणून हे सुसाईड झालेली आहे दिसून आल्यामुळे 306 गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। आरोपी सध्या अटक आहे। पुलिस द्वारा एक आरोपी को गिरफ्तार करने की भी जानकारी इस दरमियान पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने दी। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज, नागपुर। रेलवे में नौकरी लगवाने का झांसा देकर आरोपियों द्वारा 28 लाख रुपए लूटने का मामला सीतापड़ी पुलिस थाना अंतर्गत सामने आया। इस मामले में पुलिस ने आरोपियों के खिलाफ शिकायत दर्ज कर आगे की जाँच शुरू कर दी है। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक अमोल काचोरे ने अधिक जानकारी साझा की। फर्जी नियुक्ति पत्र थमाकर दो ठगों ने बेरोजगारों से 28 लाख रुपए ऐंठ लिए। ठगों ने उन्हें रेलवे में नौकरी लगवाने का झांसा दिया था। अभी तक 4 पीड़ितों ने शिकायत की है। पीड़ितों की संख्या और ठगी की रकम का आंकड़ा बढ़ने की संभावना है। मिली जानकारी के अनुसार बड़ी थाने में गुरुवार की रात धोखाधड़ी का प्रकरण दर्ज किया गया। हालांकि इस मामले में आरोपियों की गिरफ्तारी होना बाकी है। यह घटना वर्ष 2015 से 30 जून 2019 के बीच हुई। शिकायतकर्ताओं में आराधना नगर दिघोरी निवासी विजय साखरकर समेत अन्य लोगों का समावेश है। वहीं आरोपी निजी कंपनी का कंप्यूटर ऑपरेटर सुरेंद्र तिलंग और दिनेश प्रसाद पश्चिम बंगाल निवासी बताया गया। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक अमोल काचोरी ने अधिक जानकारी साझा की।
पोलीस स्टेशन सीताबर्डी येथे विजय वामनराव साखरकर यांच्या फिर्यादीवरून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची हकीकत अशी आहे की विजय साखरकर यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमार्फत आरोपी सुरेंद्र तेलंग यांच्यासोबत ओळखी झाली. सुरेंद्र तेलंग यांनी विजय साखरकर यांना सांगितले की तुम्ही मला काही पैसे द्या, मी तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देईल. त्यानंतर त्यांनी 9 लाख रुपये त्याला दिले. त्यावर त्यांनी त्याला TCJ जॉईनिंग दिले रेल्वेमध्ये आणि ट्रेनिंग करता हुबळी येथे पाठवले. तिथे दिनेश प्रसाद या व्यक्तीने त्यांचे 5 महिने ट्रेनिंग घेतले व हावड्याचं TCJ जॉईनिंग लेटर दिलं. परंतु ते बोगस असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादीसोबत आम्हाला आणखीन असे 3 मुलं चंद्रपूरचे राहणारे त्यांची पण फसवणूक झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. आणखीन फसवणुकीची शक्यता असू शकतात. कलम 420, 465, 467, 471 भादवी अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुलिस ने इस मामले में आरोपियों के खिलाफ शिकायत दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है. कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज नागपुर. मुझे राज्य के विकास के बारे में पूछे, किसने क्या कहा इस पर टिप्पणी देने की मेरी कोई इच्छा नहीं है. ऐसा कहते हैं उप मुख्यमंत्री अजीत पवार ने कहा कि हाल ही में हुए अर्थसंकल्पीय बजट में हमने 17 विधायकों को मंजूरी की है. वही राज्य के सभी अंगों को कैसे मदद पहुँचाई जाए इस पर हमने कार्य किया. आम्ही व्यवस्थितपणे अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मी अनेकदा तुम्हाला सांगत असतो, मला विकासाच्या बद्दल विचारा. ह्या अर्थसंकल्पामध्ये राज्याला खूप काही देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे. लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, विकास पाहिजे, त्याच्यामध्ये कुठं काही कमतरता वगैरे असेल तर सांगा. मी मगाशी पण तुम्हाला एका सकाळच्या पहिल्या कार्यक्रमात बोललो, हा असं म्हणाला तुझं काय म्हणणं आहे, तेवढा धंदा मला नाही, त्याच्यामुळे मला त्या गोष्टी विचारू नका. आम्ही व्यवस्थितपणे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडलं, त्याच्यामध्ये 17 विधेयकं आम्ही मंजूर करून घेतली. समाजातल्या सर्व घटकाला कशी मदत करता येईल, न्याय देता येईल, अशा प्रकारचाच प्रयत्न आमच्याकडनं झाला. त्याच्यामध्ये शेतकरी असेल, विद्यार्थी विद्यार्थिनी असेल, महिला असतील, सगळे घटक असतील, या सगळ्यांना कशा प्रकारे बरोबर देता येईल, त्याच्या सगळ्यांना मदत करता येईल, अशा प्रकारचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे. आणि खूप काही अधिवेशनाच्या आधी बोललं गेलं होतं, आता असं होणार, आता तसं होणार, कुणी काही 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 तारखा जाहीर केलेल्या होत्या. परंतु हे आपण गेले 2.5 वर्ष पाहत आलेलो आहे. जो मी तुम्हाला आज पण सांगतो, तुमच्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, जोपर्यंत सोनिया गांधी, शरदरावजी पवार आणि उद्धव ठाकरे साहेब ह्या तिघांनी ठरवलेलं आहे, तोपर्यंत हे सरकार व्यवस्थितपणे चालू राहणार आहे. वित्त वर्ष 2021-22 की समाप्ति 31 मार्च को होगी. इसके ठीक पहले 4 दिनों तक बैंक बंद रहेंगे. इससे बैंकों के उपभोक्ताओं को बैंकिंग हिसाब किताब गड़बड़ाने की आशंका बनी हुई है. उधर 4 दिनों तक बैंक बंद रहने की वजह से 2 दिवसीय बैंक हड़ताल और 2 दिनों के अवकाश को बताया जा रहा है. बैंक कर्मचारी संगठन अपनी 5 सूत्रीय मांगों को लेकर 28 और 29 मार्च को हड़ताल पर रहेंगे. इन मांगों में बैंकों का निजीकरण रोकने, सभी ठेका कर्मचारियों और BCS को नियमित करने, डूबत कर्ज वसूली पर जोर देने, नई पेंशन स्कीम को रद्द करने आदि का समावेश है. पिछले 4 वर्षों से आरओबी रेलवे फ्लाईओवर पर काम चल रहा है. पुल के किनारे बने सर्विस रोड की हालत खस्ता है. इस सड़क पर बड़े बड़े गड्ढे हो गए हैं और इन गड्ढों से हादसों की संख्या भी बढ़ गई है. इस रेलवे पुल के पास बस स्टॉप होने के कारण इस सड़क पर भारी ट्रैफिक रहता है और इस सड़क का अधिक से अधिक उपयोग किया जाता है. इसे यहाँ के नागरिक आक्रोशित हो उठे हैं और उन्होंने आंदोलन की चेतावनी दी है. खात मध्ये जो ओवरब्रिज का काम चालू है, तो ओवरब्रिज का ओवरब्रिज पास खात ग्रामवासी ना 1 रुपया फायदा ना है. हा ओवरब्रिज फक्त भंडारा वरून रामटेक कडे जो येणारा व्यक्ती आहे त्यांच्या फायद्यासाठी आहे, किंवा रामटेक वरून खातला येणारा जो भंडाराला ज्या जाणारा व्यक्ती आहे त्यांना फायदा आहे, पण खात ग्रामवासींना फायदा काहीच नाही. फायदा नाही तर माझ्या मते नुकसानही नाही व्हायला पाहिजे. हा जो ओवरब्रिज बनवला, दोन्ही साईडनं रस्ते आहेत, तर तो रस्त्या धुळीच्या साम्राज्य झाला आहे. त्या धुळीपासून माझी दुकान इथं साईडला जे आहे, माझ्या आईला अस्थमा झाला आहे ह्या धुळीपासून. आणि वारंवार पाणी मारण्याची त्यांना निवेदन देतो आम्ही. सकाळपासून तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत दर तासानं पाणी मारायला पाहिजे, पण ते 2 या 3 टाईम पाणी मारतात. ते कधी मारतात कधी मारत नाही. त्या धुळीपासूनही त्रास होऊन राहिला आणि त्या रोडाला गड्ढेही खूप पडल्यात. आमच्या म्हणणं एकच आहे का, भैया रोड तरी सिमेंटीकरण करूया तुम्ही, मग हा ओवरब्रिजचा जो काम आहे 10 वर्ष तुम्ही काढला तरी पण चालेल. आम्हाला काही ओवरब्रिजचा विरोध नाही आहे.
त्याच्यामुळे वाहनधारकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागते. भरपूरचे वाहनधारक असे आहेत की जे अपघातून पडलेसुद्धा त्यांना जबर मारहाण पण झालेली आहे. धुडीमुळे आत्ताच सांगितलं नरेशजी तलमले त्यांच्या आईला अस्थमा झालेला आहे आणि धुडीच्या साम्राज्य एवढा आहे की आजूबाजूचे दुकानदार आहेत दुकानात पूर्ण धूळ साचते आणि त्यांना आपला व्यापार करण्याकरता त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर पावसाळा लागला की इथे या रस्त्याने पायी चालणेसुद्धा मुश्किल होऊन जाते. तर गाडी मोटरसायकलवाला किंवा एखादा वाहनधारक कसा चालेल तो त्यालाच माहीत. आज जो पूल बनवताना जो इस्टिमेट बनवण्यात आला तो इथे येऊन एक्झॅक्ट स्पॉटवरती येऊन न बनवता त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये एसीच्या हवेत बनवलेला आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टीचा सामना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास नाहक त्रास आम्हा सगळ्या ग्रामवासींना करावा लागत आहे. या आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नागरिकांच्या खूप समस्या रोडवरती आहेत. मी आपल्या चॅनलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना आमचे नेते मंडळींना एकच विनंती करतो की यावर तातडीने तोडगा काढावा, नाहीतर आम्ही सगळे गावकरी ग्रामवासी मिळून एक मोठा जनआंदोलन करू आणि काय जनआंदोलन झाल्यास आणि काही बरवाईट झाल्यास मग ते स्वतः जबाबदार राहतील याची दक्षता घ्या. बुलढाणा जिले के नांदुरा में चल रहे जुआ अड्डे पर छापा मारते हुए पुलिस ने 11 आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की. वहीं पुलिस ने आरोपियों से 55,185 रुपए का मुद्देमाल जब्त करने की भी जानकारी सामने आई है. बीते कुछ दिनों से बुलढाणा जिले के नांदुरा में जुआ अड्डा जोरों शोरों पर चल रहा था. इसकी भनक लगते ही पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए मटका जुआ अड्डे पर रेड मारी और 11 आरोपियों को हिरासत में लेने में कामयाबी हासिल की. इस दरमियान पुलिस ने आरोपियों से 55,185 रुपए का मुद्देमाल जब्त किया. वही इस कार्रवाई से जुआ अड्डे को समर्थन देने वाले लोगों के बीच दहशत का माहौल निर्माण हो गया. यह कार्रवाई जिले की अपर पुलिस अधीक्षक श्रवण दत्त के मार्गदर्शन में अन्य पुलिस अधिकारियों ने की. वीकेबी न्यूज के लिए बुलढाणा से राजवर्धन शेगावकर की रिपोर्ट. वीकेबी न्यूज के प्राइम टाइम शो में फिलहाल के लिए इतना ही. ऐसे अन्य और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए वीकेबी न्यूज. नमस्कार.